महापालिकांना 1% मुद्रांक अधिभारामुळे जमा होणारी रक्कम वितरित करण्यासाठी 2017-18 अर्थसंकल्पात 1,000 कोटींची तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यातूनच नव्याने अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेला मुद्रांक शुल्कापोटी सुमारे 13.5 कोटी रुपये मिळणार आहेत. तर राज्यातील 26 महापालिकांना 217,20,03,200 रुपये वितरित करण्यात येणार आहेत. सरकारच्या नगरविकास विभागाकडून हे अनुदान देण्यात येणार असून वित्त विभागाने 80% मर्यादेत 800 कोटी इतकी रक्कम अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. या तरतुदीमधून जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च 2017 26 महापालिकांची 217,20,03,000 रक्कम वितरित करण्याचे ठरले आहे. 1% मुद्रांक शुल्कापोटी महापालिकांची जानेवारी ते मार्च 2017 या तिमाहीची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. ही रक्कम वितरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. लवकरच या अनुदानित रकमेचे वाटप केले जाणार आहे. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेला 13.5 कोटी रुपये मिळणार आहेत.